मी 2 वर्षांपूर्वी भाजपा प्रवेशाची ऑफर स्वीकारली असती तर महाविकास आघाडी सरकार 2 वर्षांपूर्वीच कोसळलं असतं असा दावा आता अनिल देशमुख यांनी केला आहे. तर परमवीर सिंगचा वापर करून माझ्यावर आरोप करण्यात आले आणि नंतर त्याचा वापर झाल्यानंतर त्याला बक्षीस म्हणून परत सेवेत घेण्यात आलं असंही देशमुख म्हणाले. मी परत सांगतो की मी जर समझौता केला असता तर मी तुरुंगात गेलो नसतो, पण सरकार 2 वर्षांपूर्वी पडलं असतं असं मी बोललो होतो. सर, समझौता म्हणजे काय होता? हा समझौता का कारवाई कोणाला करायची, कारवाई कोणावर करायची होती? गृहमंत्री म्हणून भाजपमध्ये जायचं होतं, पक्ष सोडायचा होता, आमदारकी सोडायची होती, हा समझौता म्हणजे नेमका काय करायचा होता? ज्यांना समझौत्याचा अर्ज समजायचा आहे त्यांना तो व्यवस्थित परमवीर सिंगचा वापर करून परमवीर सिंगला माझ्यावर आरोप करायला लावून ते आता त्याचं निलंबन जे वापस घेतलेलं आहे ते त्याचं निलंबन वापस घेऊन परमवीर सिंगला त्यांनी मदत केलेली आहे, त्याला बक्षीस दिलेलं आहे की अनिल देशमुखांवर तू आरोप केले होते ना त्याचं हे बक्षीस म्हणून तुझं निलंबन मागे.